लग्नाची कथा भाग 15। आणि विहानपा नाजीसमोर मुद्दाम तिची मस्करी करत तिच्याशी बोलत होता। त्या दोघांना एकमेकांसोबत खुश पाहून आजीला पण बरं वाटलं। भाग 14 आता पुढे। दोघे बराच वेळ आजीच्या खोलीत आजीबरोबर गप्पा मारत बसले होते। बोलता बोलता विहानचं आकांक्षाला स्पर्श करणं, दोघांचं एकमेकांशी हसून बोलणं पाहून आजी निश्चिंत झाली होती। तेवढ्यात तनू आणि सुधा पण त्यांचे आवाज ऐकून आजीच्या खोलीत येतात। बराच वेळ सर्वजण एकमेकांसोबत गप्पा गोष्टी करत होते। सून नात, सून नातू नात, आता फक्त राम हवा होता। तुम्ही सगळे माझा किती विचार करता, माझी काळजी घेता। खरंच सुधा, मी खूप नशीबवान आहे बघ। माझ्या या वयात पण तुम्ही माझ्याशी बोलायला येता, माझं ऐकून घेता। असंच हसत खेळत डोळे मिटावे हीच एक त्या परमेश्वराकडे मागणी आहे बघ। आजी पाणावलेले डोळे पुसत म्हणाल्या, आई असं नका हो बोलू, आम्हाला तुम्ही हव्या आहात। सुधा हळव्या होत म्हणाल्या, हो ग आजू, असं नको ग बोलू। असं बोलत तनू आणि विहान आजीला बिलकतात। आकांक्षा पण पाठीमागून बिलकली, बरं आता सोडा, पुन्हा नाही बोलणार, आजी हसून म्हणाल्या। थोड्या वेळाने विहान आकांक्षा रूममध्ये आले। आकांक्षा पुस्तक घेऊन वाचत बसली। आज विहान खूप खुश होता, कारण बऱ्याच दिवसांनी त्यानं आजीसोबत मनमोकळेपणे गप्पा मारल्या होत्या। थँक्स आकांक्षा, तू आकांक्षाला जवळ येत म्हणाला, काय झालं असं का बोलतोयस, थँक्स का? आकांक्षा त्याच्याकडे पाहून प्रश्नार्थक नजरेने विचारते। अगं, खाली आजीच्या रूममध्ये सर्व विसरून चांगलं वागल्याबद्दल, विहान म्हणाला। हे बघ विहान, मला सर्व कळतंय बरं का, आजी आई बाबा म्हणजे घरातल्या सर्वांसमोर आपल्याला नॉर्मल वागावंच लागेल, पण तू मात्र कुठले गैरसमज करून घेऊ नकोस, म्हणजे झालं, ती म्हणाली। विहान तिच्या बोलण्यावर नुसता तिच्याकडे पाहत राहतो। नक्की काय चीज आहे ही मुलगी, काहीच कळत नाही। आधी तर मला वाटलं होतं ही भांडखोर आहे, पण आत्ताचं तिचं बोलणं ऐकून तर वाटतंय ती किती समजूतदार आहे। खरंच आकांक्षा माझ्यासाठी एक कोडच आहे, आणि हे कोड सोडवायला मला खूप आवडेल। मग त्यासाठी कितीही वेळ लागला तरी चालेल। तो तिच्याकडे पाहत आपल्या मनाशीच बोलत तिचा विचार करून गालात हसत होता। तितक्यात सुद्धा आकांक्षाला आवाज देत आत आल्या। हा आई, म्हणत ती खुर्चीतून उठून दरवाजाच्या दिशेने आली। अगं तुझा फोन लागत नव्हता, म्हणून काल तुझ्या आईने मला फोन केला होता, मी तुला सांगायचंच विसरून गेले, तू फोन लावून बोलून घे त्यांच्याशी, सुधा म्हणाल्या। हो आई, लावते मी थोड्या वेळाने आईला फोन, पण तुम्ही बसा ना, ती खुर्चीकडे इशारा करत सुधांना म्हणाली। तो लॅपटॉपमध्ये काहीतरी पाहण्यात बिझी होता। विहान, उद्या तू आणि आकांक्षाच्या आईबाबांना भेटून या, त्या विहानला म्हणाल्या। तो लॅपटॉपमध्ये पाहतच हो म्हणाला। खरं तर आई काय बोलते याकडे त्याचं लक्षच नव्हतं, त्यामुळे आई काय बोलली हे न ऐकताच विहानने हो म्हणून उत्तर दिलं। संध्याकाळी सर्वांची जेवण वगैरे झाली। विहान आणि राज जेवणानंतर शतपावली करायला गेले होते। आकांक्षा पण रूममध्ये जाऊन आराम करत होती। तितक्यात तो आत आला। ती बेडवर बसून मोबाईलवर टाइमपास करत होती। ती थोडा वेळ बाल्कनीत उभा होता। दोघांना पण अवघडल्यासारखं झालं होतं। खरं तर त्या मऊशार वेळवर आज आकांक्षाला झोपायचं होतं, पण ही रूम विहानची होती, त्यामुळे ती अजून पण अवघडून बसली होती। शेवटी तो आत आला आणि बेडवर एका बाजूला झोपला। तो आकांक्षाकडे पाहत तिला म्हणाला, तुला इथे झोपायचं असेल तर बेडवर एका बाजूला झोपू शकतेस, तो गालातच हसत म्हणाला। आकांक्षाला त्याच्या बोलण्याचा राग येतो।
ती रागाने तिथून उठून जमिनीवर बिछाना घालते आणि जमिनीवरच झोपते. तो पण तिला काहीच बोलला नाही. तिने दुसऱ्या दिवशी आईबाबांकडे जायची तयारी केली, पण तो आज खूप दिवसातून ऑफिसला गेला होता. ती तिचा आवरून बसली होती. तितक्यात सुद्धा तिला आवाज देत त्यांच्या रूममध्ये आल्या. आकांक्षा, तुझं आवरलं का ग? आणि विहानला मी काल सांगितलं होतं, तरी अजून कसं आला नाही? तुमचं पुन्हा काही बोलणं झालं होतं का? म्हणजे उशिरा जायचं ठरलं आहे का तुमचं? सुधा प्रश्नार्थक नजरेने पाहत तिला विचारत होत्या. नाही आई, असं काही बोलणं नाही झालं आमच्यात, आकांक्षा म्हणाली. अगं मग त्याला फोन करून लवकर घरी बोलवून घे ना. आणि हो, तू आईला सांगितलं आहेस का तुम्ही तिकडे येणार आहेत ते? सुधा आकांक्षाला म्हणाल्या. हो आई, मी आईला आम्ही येतोय म्हणून फोन करून कालच सांगितलं आहे, आकांक्षा म्हणाली. अगं मग विहानला फोन कर आणि कधीपर्यंत येतोय ते विचारून घे, सुधा म्हणाल्या. हो आई, करते मी फोन, म्हणत तिने आपल्या फोनवरून विहानला फोन लावायला घेतला. पण फोन हातात घेतल्यावर तिच्या लक्षात आलं की तिच्या फोनमध्ये त्याचा नंबरच नाही आहे. अरे बापरे, आई तर समोरच आहेत, आता काय करू? त्याचा नंबर माझ्या फोनमध्ये नाही हे जर आईंना समजलं तर त्यांना काय वाटेल? ती फोनमध्ये पाहत विचार करत होती. अगं लाव ना, अशी काय फोनमध्ये पाहतेस? सुधा तिला फोनमध्ये हरवलेलं पाहून म्हणाल्या. हो हो आई, लावते ना, ती अडखळत म्हणाली. खरं तर आता ती चांगलीच पेचात पडली होती. तिला समोर उभ्या असणाऱ्या सुधांकडे पाहून आता काय करावं हेच सुचत नव्हतं. तेवढ्यात तनू तिला आवाज देत आत आली. ती पटकन आकांक्षाच्या हातून फोन घेत म्हणाली, आकांक्षा, तू मला तुमचे गोव्याचे फोटो दाखवणार होतीस, कधी दाखवणार आहेस? काय हे तनू, आधी तिला फोन दे, विहानला फोन लावायचा आहे, सुधा म्हणाल्या. आई मी लावते फोन नंतर, आधी तिला पाहू द्या, आकांक्षा कशीबशी स्वतःला सावरत म्हणाली. मी जाते आता, पण लवकर त्याला फोन लावून बोलवून घे, त्या खोलीतून बाहेर जात म्हणाल्या. हो आई, मी लावते फोन, आकांक्षा म्हणते. सुधा खोलीतून बाहेर पडल्या. बरोबर आकांक्षाने सुटकेचा निश्वास सोडला. तनू आधी तुझा फोन घेऊन ये, मगच मी तुला फोटो दाखवते, ती तनूच्या हातून फोन घेत म्हणाली. अगं पण कशाला? तनू आकांक्षावर वैतागत म्हणाली. आत्ता तू ऐकलं नाहीस का आई काय म्हणाला ते? अगं विहानला फोन लावायचा आहे, मी तुझ्या फोनवरून त्याला फोन लावते, मग तू माझ्या फोनमध्ये आरामात फोटो पाहत बस, आकांक्षा तनूला समजावत म्हणाली. बरं बाई, म्हणत तनू पाय आपटत तिच्या रूममध्ये तिचा मोबाईल आणायला गेली. बाप रे, आत्ता कशीबशी वाचले. सर्वात आधी तनूच्या मोबाईलवरून त्याचा नंबर माझ्या फोनमध्ये पाठवते, म्हणजे पुन्हा कधी अशी वेळ येणार नाही, ती मनातच म्हणाली. हे घे, लाव तुझ्या नवऱ्याला फोन आणि तुझा मोबाईल दे इकडे, तनू आकांक्षाकडे आपला फोन देत म्हणाली. तनू आकांक्षाचा मोबाईल घेऊन त्यांचे फोटो पाहत बसली. आकांक्षाने आधी तिच्या व्हॉट्सअप नंबरवर विहानचा नंबर सेंड केला आणि विहानला तनूचा फोनवरून फोन लावला. रिंग वाजत होती. आज पहिल्यांदाच तिनं त्याला फोन लावला होता, तेही तनूच्या नंबरवरून. हॅलो, बोल तनू, त्याचा आवाज पलीकडून आला. आकांक्षा, तनू नाही, मी बोलते, विहान. मी कोण? ओळखूनही न ओळखल्याचं नाटक करत म्हणाला आकांक्षा. मी आकांक्षा बोलते, ती जरा रागात बोलते. विहान, आज मॅडमला चक्क माझी आठवण झाली, अहो भाग्य आमचं म्हणावं लागेल, तो खुश होऊन म्हणाला. आकांक्षा,
नौटंकी करू नको. आईंनी काल काय सांगितलं होतं ते विसरलास का? विहान, काय सांगितलं होतं आईंनी? तो आठवण्याचा प्रयत्न करत होता. आकांक्षा, विहान तू हे मुद्दामून करतोयस ना? ती जरा रागात बोलते. विहान, नाही ग माझी आई, मला खरंच आठवत नाही आहे आईने काय सांगितलं होतं. तो पुन्हा आठवण्याचा प्रयत्न करत होता. आकांक्षा, ठीक आहे, मग आईंना फोन कर आणि विचार, मी ठेवते. तिने वैतागून फोन कट केला. त्याने लगेच आईला फोन केला तेव्हा त्याला आठवलं की आपलं लॅपटॉपमध्ये लक्ष असताना आई काहीतरी सांगत होती. तो पटकन ऑफिसमधून घरी यायला निघाला. इकडे तनू त्या दोघांचे फोटो पाहून आकांक्षाला विचारत होती. आकांक्षा, तुम्ही दोघे तिकडे गोव्याला असताना एकमेकांशी भांडलात होता का ग? आकांक्षाने तिच्याकडे डोळे मोठे करून पाहिलं. बघ ना, म्हणजे प्रत्येक फोटोत तू कसला डेंजर लुक दिला आहेस म्हणून म्हटलं. तनूचं बोलणं ऐकून आकांक्षाच्या चेहऱ्यावर हसू पसरलं. अशी हसतेस म्हणजे मी बरोबर ओळखला आहे, तनू म्हणाली. तनू गप्प फोटो पाहना, आकांक्षा तिला फटका मारत म्हणाली. हे फोटो पाहण्याचा तर एक बहाणा होता. मला तुम्ही दोघांनी तिकडं अजून काय काय मजा केली ते ऐकायचं आहे. का सारखी सारखी त्याच्यासोबत भांडत होतीस काय माहीत, तनू डोळे मिचकावत म्हणाली. तुझा दादा ना दिसतो एवढा साधा सरळ नाही, मला या 4 दिवसात त्यानं खूप छळलंय. आकांक्षा न समजून अचानक बोलून गेली. पण तनू कोणत्या अर्थाने विचार करत होती ते तिचं बोलणं बोलून झाल्यावर तिच्या लक्षात आलं. तेवढ्यात तनू म्हणाली, काय मग सांग ना तुम्ही तिकडं काय काय मजा केली. आकांक्षा तिला फटके मारत असते आणि तनू तिचा मार चुकवायला इकडून तिकडून इकडे तिकडे धावत होती. तितक्यात विहान आत येतो आणि आकांक्षा तन्वीच्या मागे धावता धावता विहानला जाऊन धडकते आणि ती विहानला धडकून पडणारच असते. तोवर विहान तिला वरचेवर धरतो. क्षणभर दोघे पण एकमेकांच्या आडोळ्यात हरवून जातात. सॉरी म्हणत ती पटकन बाजूला झाली. ओय होय, काय सीन आहे, तनू त्या दोघांना असं पाहून म्हणाली. थांब तनू, तुझ्यामुळेच, ती डोळे मोठे करत म्हणाली. तनू आकांक्षाला वाकूला दाखवत खोलीतून बाहेर पळाली. तनू तुला ना नंतर पाहून घेईल, आकांक्षा पाठमोऱ्या तनूकडे पाहून म्हणाली. विहान मात्र आज आकांक्षासोबतच्या नजरभेटीने पुरता घायाळ झाला होता. तो अजून पण तिच्याकडे एकटक प्रेमाने पाहत होता. थोड्या वेळाने तो आत जाऊन फ्रेश होऊन आला. त्यानंतर ती पण चेंज करून आली. तिनं पिंक कलरचा चुडीदार घातला होता. केसांना छोटासा क्लिप लावून अर्धे केस मोकळे सोडले होते. हलकासा मेकअप करून ओठांवर फिक्कट गुलाबी रंगाची हलकीशी लिपस्टिक लावली होती. मुळातच सुंदर असलेली आकांक्षा अजूनच रूपवान दिसत होती. ती आरशात पाहून आपले केस नीट करत होती आणि हा वेड्यासारखा तिच्याकडे पाहत राहिला होता. तेवढ्यात तिची नजर त्याच्यावर पडली. तो तिच्याकडे पाहतोय हे तिच्या लक्षात येताच ती आरशाच्या समोरून बाजूला झाली. तो पण भानावर येत पुढे म्हणाला, तू तुझा आवरून ये, तोवर मी गाडी काढतो. तिने होकार अर्थी मान डोलावली. आकांक्षा सुदांच्या खोलीत त्यांचा निरोप घ्यायला आली. आई आम्ही निघतोय म्हणून ती त्यांच्या पाया पडायला खाली वाकली. अगं राहू दे, सारखा काय नमस्कार करायचा, त्या घड्याळाकडे पाहत म्हणतात. अगं आकांक्षा खूप वेळ झाला आहे ग, परत यायला उशीर झाला तर आज आईकडेच राहा मग. बरं हो म्हणत आकांक्षा तनूला बाय करून निघाली. खाली हॉलमध्ये आत्या सोफ्यावर बसल्या होत्या. आकांक्षा त्यांना पण नमस्कार करून त्यांचा निरोप घेतला. आकांक्षा तुम्ही परत येणार आहे की आज तिकडेच राहणार आहात, म्हणजे एवढ्या लेट निघाला आहात म्हणून विचारलं.
आत्या आकांक्षा काही बोलणार तितक्यात सुद्धा पाठीमागून म्हणाल्या, अहो आत्या, मी तर सांगितलं आहे राहा म्हणून, पण तुम्हाला विहांचा स्वभाव माहीत आहे ना। अगं आकांक्षा, तो जरी तिकडं नाही राहिला तरी तू राहा, सुद्धा जिन्यावरून खाली येत म्हणाल्या। बरं म्हणून आकांक्षा जायला निघते, तोवर विहान खाली जाऊन गाडी काढतो। आकांक्षा विहानला बाय करायला सुद्धा बाहेरपर्यंत येतात। सुद्धा बरोबर असल्यामुळे आकांक्षा ड्रायव्हिंग सीटच्या बाजूच्या सीटवर बसली। विहान निघायला उशीर झाला आहे तर मग आजचा दिवस राहा तिकडे, यावर त्याने होकारार्थी मान डोलावली। आकांक्षा आज विहानच्या बाजूला सीटवर बसली होती, त्यामुळे तो खूप खुश होता। आज ती पिंक कलरच्या चुडीदारवर खूपच सुंदर दिसत होती। तिचं लक्ष बाहेरच होतं, तो तिच्याकडे पाहत सावकाश गाडी चालवत होता। संध्याकाळची वेळ असल्यामुळे थोडं ट्रॅफिक होतं, त्यामुळे अजूनच लेट होणार होतं। इकडे आकांक्षाचे आईबाबा आणि अक्षत आकांक्षा यायची वाट पाहत होते। विहान नुसताच अधूनमधून तिच्याकडे पाहत होता, कोणीच कोणाशी बोलत नव्हतं। बराच वेळ दोघे पण शांत बसले होते। आकांक्षा, तू राहणार आहेस का इकडे? विहान शांतता भंग करत म्हणाला। तिने बाहेरच पाहून फक्त हो म्हणून उत्तर दिलं। ठीक आहे, तू राहा, मी तुला सोडून परत येतो। चालेल, ठीक आहे म्हणत ती बाहेर बघते। काय मुलगी आहे, दुसरी एखादी असती तर म्हणाली असती राहा माझ्या माहेरी, आणि ही पहा, चालेल ठीक आहे म्हणते। तो तिला चिडवत म्हणाला, तू शांतपणे गाडी चालव ना। त्यावर ती एवढंच बोलली, माहेरी निघाली आहेस तरीही एवढी नाराज का आहेस? मला सोडून तुला एकटीला तिकडं राहावं लागेल म्हणून तू नाराज आहेस का? तो तिची पुन्हा मस्करी करत म्हणाला, असं काही नाही आहे, उगाच नको ते गैरसमज करून घेऊ नकोस, पुढे बघून गुपचूप गाडी चालव। हो चालवतोच आहे गाडी, तू चालवणार आहेस? मी बसतो बाजूच्या सीटवर। विहानला आज तिची मजा घ्यायचा चांगलाच मूळ आला होता, त्यामुळे तो तिला उगाच चिडवत होता। रस्त्यावरून ट्रॅफिकमधून मार्ग काढत काढत गाडी अशा ठिकाणी येते जिथे दोघांची पहिली भेट झाली होती, आणि त्या ठिकाणी आल्यावर त्यावेळी दोघांमध्ये झालेलं भांडण दोघांना पण आठवलं। इथे आल्यावर काही आठवतंय का? तो तिच्याकडे पाहून मिश्किल हसत म्हणाला, हो आठवतंय ना, इथे काही दिवसांपूर्वी माझ्या वाटेत एक बोका आळवा आला होता, ती अँग्री लुक देत म्हणाली। माझ्या बाबतीत पण असंच काहीसं घडलं होतं, पण त्यावेळी मला एक मांजर आळवी आली होती। तो मोठ्याने हसत म्हणाला। तिने रागाने डोळे मोठे करून एक वेळ त्याच्याकडे पाहत पुढे म्हणाली, विहान, मी ते अजून विसरले नाही। मी तर विसरून गेलो होतो, पण पुन्हा तीच मांजर माझ्या वाटेत आळवी आली ना, त्यामुळं आता पुन्हा ते आठवलं। तो तिच्यावर मोठ्याने हसून बोलत होता। मी तुझ्या वाटेत आले का? ती चिडून म्हणाली, हो तू चालीस ना। अचानक नवरी बनून माझ्यासमोर, तो मस्करीत बोलायला गेला, पण आता मात्र तिला खूप राग आला होता। दोघांचे हे भांडणं कधी संपतील आणि कधी होईल त्यांच्या प्रेमाचा उगम, बघूया पुढील भागामध्ये। तुम्हाला हा भाग कसा वाटला नक्की सांगा, आणि आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बघत रहा बिंदास गर्ल मराठी स्टोरीज। प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब। थँक्स फॉर वॉचिंग।